क्वेश्चन सेवन. इन फिगर क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पैरेललोग्राम. पॉइंट ई इज ऑन द रे ए बी सच दैट बी ई इक्वल टू ए बी. देन प्रूव दैट लाइन ई डी बायसेक्ट्स सेगमेंट बी सी एट अ पॉइंट एफ. तर इथे चौकोन ए बी सी डी हा पैरेललोग्राम आहे, म्हणजे समांतर भुज चौकोन आहे, आणि इथे बिंदू हा ई असा घेतला आहे की बी ई बरोबर आहे ए बी. बी ई डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. बी ई इक्वल टू ए बी और ए बी इक्वल टू बी ई. आणि मग आपल्याला प्रूव काय करायचंय, तर लाईन ई डी ही जी लाईन आहे ई डी ती काय करते, तर सेगमेंट बी सी ला एफ या बिंदू मध्ये बायसेक्ट करते, म्हणजे एफ बी इक्वल टू एफ सी. एफ बी इक्वल टू एफ सी हे आपल्याला प्रूव करायचंय. तर प्रूफ लिहिताना आपण आधी घिवन टू प्रूव कन्स्ट्रक्शन केलं असेल, कन्स्ट्रक्शन लिहायचं नंतर प्रूफ. तर घिवन आणि टू प्रूव हे आपल्याला क्वेश्चन मधूनच लिहायचे असतात. तर क्वेश्चनचा अर्धा भाग हा घिवन असतो आणि उरलेला अर्धा हा टू प्रूव असतो. तर घिवन काय आहे, आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, घिवन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरेललोग्राम अँड पॉइंट इज ऑन द रे ए बी सच दॅट बी ई इक्वल टू ए बी और ए बी इक्वल टू बी ई. ए बी इक्वल टू बी ई. आणि प्रूव काय करायचे, प्रूव दॅट लाईन ई डी बायसेक्ट सेगमेंट बी सी ऍट अ पॉइंट एफ मीन्स एफ बी कॉन्ग्रुएंट टू एफ सी हे आपल्याला इथे प्रूव करायचे. मग आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ट्रायंगल एफ बी ई हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि दुसरा ट्रायंगल एफ सी डी हा एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. तर इथे आपण त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी वापरणार आहोत, म्हणजे टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स. तर इथे एफ बी ई आणि एफ सी डी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला इथे आधी पहिल्यांदा प्रूव्ह करायचे. त्याच्यानंतर उरलेले जे रिमेनिंग पार्ट्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहे हे प्रूव्ह करायचे. आता कोणत्याही ट्रायंगलला अँगल किती असतात, वन टू थ्री, वन टू थ्री, आणि साईड्स किती आहेत, वन टू थ्री, वन टू थ्री, म्हणजे एकूण सिक्स पार्ट्स असतात प्रत्येक ट्रायंगलचे. थ्री साईड्स अँड थ्री अँगल, थ्री साईड्स अँड थ्री अँगल. तर ह्याच्यापैकी फक्त थ्री पार्ट्स जरी आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तरी ह्याचा अर्थ काय होतो की ते दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि रिमेनिंग जे त्याचे पार्ट्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर ह्याचा इथे आपण हा उपयोग करून घेणार आहोत. इथे आपण कसोटी वापरणार आहोत, म्हणजे टेस्ट अँगल साईड अँगल अशी टेस्ट आपण इथे वापरून हे दोन्ही ट्रायंगल एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण प्रूव्ह करणार आहोत. नाउ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी ए बी इज कॉन्ग्रुएंट टू डी सी बिकॉज इन क्वाड्रिलेटरल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफोर ए बी इक्वल टू डी सी बट बी ई इक्वल टू ए बी देअरफोर बी ई इक्वल टू डी सी. तर इथे आपण ए बी इज कॉन्ग्रुएंट टू डी सी आणि देअरफोर बी ई ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू डी सी गिवन, म्हणजे गिवन आपण जे गिवन मध्ये लिहिले ते इथे आपल्याला असं रिझन लिहायचं गिवन. आता त्याच्यानंतर आपण समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोणांचा उपयोग इथे आपण करून घेणार आहोत, म्हणजे पॅरेलर लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता लाईन ए बी आणि लाईन डी सी ह्या दोन्ही पॅरेलर आहेत कारण हा क्वाड्रिलेटरल आहे, त्याच्यामुळे सम्मुख बाजू अपोजिट साइड्स आर पॅरेलर अँड कॉन्ग्रुएंट. देअरफोर ए ई ऑल्सो पॅरेलर टू डी सी. मग ए ई आणि डी सी ह्या समांतर रेषा आहेत आणि त्यांना आपण ही छेदिका धरायची बी सी. लाईन ए ई पॅरेलर टू लाईन डी सी अँड बी सी इज हिअर ट्रान्सव्हर्सल. देअरफोर दीज टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफोर अँगल एफ बी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ सी डी. इथे रिझन लिहिले आपण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता लाईन ए ई कॉन्ग्रुएंट टू लाईन डी सी. नाउ कन्सिडर धीज इज ट्रान्सव्हर्सल ई डी. तर इथे आपण ह्या दोन रेषा समांतर धरल्यात, ए बी आणि डी सी आहेत म्हणजे त्या, आणि त्यांना ही छेदिका ई डी धरलेली आहे. आता ह्यामुळे होणारे जे कोण आहेत, हा कोण आणि हा कोण हे सुद्धा काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफोर अँगल बी ई एफ
कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी एम. म्हणजे इथे आपण एकूण थ्री पार्ट कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे, आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल टेस्ट वरून. ए एस ए दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल एफ बी ई, एफ बी ई अँड ट्रायंगल एफ सी डी दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे रिझन लिहिले आपण ए एस ए अँगल साईड अँगल टेस्ट. And when two triangles are congruent, then their remaining parts are also congruent. Therefore, segment FB, FB is a side of this triangle and FC is a side of this triangle. Therefore, segment FB is a congruent to FC. इथे रिझन काय लिहिलं आहे, करस्पॉन्डिंग ह्या साइड्स आहेत म्हणून आपण इथं साइड्स लिहिले, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, सी एस सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. Therefore, line ED bisects segment BC at a point F. तरी त्या हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कोणकोणत्या गुणधर्माचा उपयोग केलेला आहे, तर एक तर चौकोन हा समांतर भुज चौकोन आहे म्हणून समोरची बाजू ही समान असते मापाची आणि समांतर पण असते. म्हणजे ए बी समांतर आहे डी सी आणि ए बी इक्वल टू डी सी पण आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्येच काय दिलेलं आहे, बी ई इक्वल टू ए बी, म्हणून आपण काय म्हणलं, बी ई इक्वल टू डी सी आहे. म्हणून हे दोन्ही साईड्स ह्या सारख्या आहेत. आणि आता ह्या दोन ट्रायंगल्सचा आपण विचार केला, त्याच्यानंतर आपण समांतर रेषा आणि छेदिका यांचा विचार केला, समांतर रेषा आणि छेदिका त्यावरून हे दोन कोण एकरूप आहेत, हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे दोन कोण आणि त्यांच्यामधली बाजू ही एकरूप आहे, म्हणून इथे हे दोन्ही त्रिकोण ए एस ए म्हणजे को बा को, कोण बाजू कोण कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. मग उरलेले जे त्याचे घटक आहेत त्रिकोणाचे ते सुद्धा एकरूप आहेत. म्हणून बाजू एफ बी एकरूप आहे बाजू एफ सी, किंवा रेख एफ बी एकरूप आहे रेख एफ सी, सेगमेंट एफ बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एफ सी. आणि ते आपण रिझन काय लिहिलेलं आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजे संग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. मग ह्याचाच अर्थ काय होतो, तर ही जी रेषा आहे ही रेषा ह्या रेषाखंडाला एफ ह्या बिंदूमध्ये दुभागते, जे दोन समान भाग करते. एफ बी बरोबर आहे एफ सी.